करणाऱ्या दोन आरोपींना अजिंठा पोलिसांनी अटक केली आहे आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एक लाख तीस हजार रुपये हस्तगत केले असून आरोपींचा एक साथीदार हा फरार झालाय जामनेर तालुक्यातील नाजिम शाहमद तडवी सुपूड शमशेद तडवी आणि बशीर नसीर तडवी यांनी मला तोडणीसाठी मजूर पुरवणार असल्याचे आश्वासन फोनद्वारे दिले होते तुम्हाला तोडणीसाठी मजूर पुरवतो अशी बतावणी करून सव्वीस सप्टेंबरला सिल्लोड तालुक्यातील शिवना गावातून आडगाव जाणाऱ्या महामार्गावर बोलून घेतले आणि माझ्याकडील सव्वा दोन लाख रुपये हिसकावून घेत पोबारा केला माझी फसवणूक झाली असल्याचे मला समजले अशा आशयाची फिर्याद सदाशिव साहेबराव गडदे यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात एकोणतीस सप्टेंबरला दिली होती फिर्यादीची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांच्या पथकाला सोपवण्यात आले होते पथकाने तपास करून नाझीम तडवी आणि सुपूर तडवी यांना ताब्यात घेतले त्यांचा साथीदार बशीर तडवी मात्र फरार झालाय अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ऊसतोडणी मजूर पुरवणारे असे भासून व्यक्तींना संपर्क करून त्यांना मजूर पुरवण्याचे आश्वासन देत निर्जन ठिकाणी बोलावून पैसे लुबाडून तसेच मजूर न पुरविता पळून जाण्याची आरोपींची गुन्हे पद्धती आहे त्यामुळे नागरिकांनी भुलतापांना बळी न पडता पडताळणी करूनच सावधानता बाळगावी आर्थिक व्यवहार करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांनी केले आहेत गजानन गुप्ता एमसेन न्यूज अजिंठा